अनंतटी दे रिफ्रेश हमें। मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धेत महिला व पुरुष गटातील पहलवानांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकत अक्षरशः प्रतिस्पर्धीला लोळवलंय। कुस्तीचा थरार पाहण्यासाठी जिल्हाभरातील कुस्तीप्रेमी सावंतवाडीत आले होते, पाहूयात। महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेत मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धा 2024 आयोजन केलं होतं। रविवारी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी व मान्यवरांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला। मित्रांनो, जावेद शेख ज्ञानदीप मंडळचे अध्यक्ष असतील, या कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असतील, ललित हरमलकर आहेत, प्राध्यापक रुपेश पाटील यांची सगळी टीम गेली 2 महिने आज या कुस्ती संघटना या ठिकाणी आयोजित करण्यासाठी राबत आहे। कळसूरकर शाळेमध्ये 1985 मध्ये खऱ्या अर्थाने मी कुस्ती सुरू केली, त्या ठिकाणी त्याचं योगदान खऱ्या अर्थाने मी म्हणेन की दाजी रेडकर या ठिकाणी करत आहे। मला सम्राट कुस्ती संघटना जी आहे याच्यामध्ये वेंगुर्ल्याचे बेळगावचे असते अमृत पाटील म्हणून होते, त्यानंतर पाट हायस्कूलला कुस्तीची खरी सुरुवात केली ते रामराव गुडाजी सर, 1985 पासून आम्ही ती सुरुवात केलेली होती। आणि जिल्ह्यातील जे विद्यार्थी खेळाडू जे असतील ते बेळगाव आणि चंदगड आणि राधानगरीतून आम्ही चांगले प्रशिक्षक आणू, तुम्ही एक रविवार फक्त तो आम्हाला मी द्यायचा, मुलं घडवायचं काम आमचं आहे, नक्की आम्ही या माध्यमातून आम्ही घडू, कारण मुलांकडे आहे ताकद आहे पण कशा प्रकारचा मॅट इथं नाही आहे। ह्या मुलांकडे ताकद आहे, कलागुण या ठिकाणी मुलांकडे सगळं आहे, परंतु हे जो मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन नाही। राष्ट्रीय स्तरावरती त्या माणसानं 9 वेळा राष्ट्रीय स्तरावरती गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। येळ्ळूर म्हणून जे गाव आहे मारुती घाडी, आज ते सकाळी 5:30 पासून ते रात्री 8 पर्यंत 3 ठिकाणी ते कुस्तीचं मार्गदर्शन ते करतात। 14 तारखेला त्यांनीच त्या कुस्तीचं आयोजन केलेलं आहे। महिन्यातून बाळानो तुमच्यासाठी बेळगाववरून ते आणायचं काम आमचं, प्रभू साहेबांनी मॅट दिल्याबरोबर जिल्ह्याचं या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं केंद्र कोणतं असेल तर सावंतवाडी असेल, आणि हे दीपकभाईंच्या माध्यमातून या ठिकाणी होण्याची या ठिकाणी मी आहे, आणि सावंतवाडी हे केंद्र होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातला उद्याचा जो खेळाडू जो असेल तो उद्या तयार होईल, एवढंच या ठिकाणी मी सांगू। मी स्वतः लाल मातीत खेळलेला असल्यामुळे हे माझं लांबतं मी असं राणेसाहेब मी म्हणा तिथे नारायण राणेसाहेब आहेतच, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे, मी त्याला सांगणार आहे अशी काही मंडळी जी आहेत, आणि राणेसाहेबासारखी भरभक्कम अशी पहाडासारखी माणसं आमच्याकडे असताना आम्ही कधी घाबरणार नाही, खऱ्या अर्थानं आमची कुस्ती या ठिकाणी सुरू करायची आहे। फक्त कुस्ती राहिली आहे, बाकी सगळ्यामध्ये मग कॅरम घ्या कस्तूर, तुम्हाला माहिती आहे कॅरम बुद्धिबळ सगळी राष्ट्रीय स्तरावरची मुलं गेलेली आहे, फक्त कुस्ती मागे राहिली आहे, ती सुद्धा एक या वर्षात 2 वर्षामध्ये आमची मुलं ही राष्ट्रीय स्तरावरती पर्यंत जावेद भाई घेऊन जातील, ललित सगळं घेऊन जाईल, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी जावेद भाई आणि त्यांच्या सहकार्याने मी अनेक वेळा बघितलं की पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये नेहमी कुस्तींच्या स्पर्धा घेतात, मग ते इंद केसरी असू दे महाराष्ट्र केसरी असू दे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा कुस्तीचा फड पाहायला मिळत नाही। त्याचं कारण मगाशी वाय पी नाईक साहेबांनी सांगितलं की त्याला हवं तसं पाठबळ मार्गदर्शन आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा या ठिकाणी सहकार्याची भूमिका असणं गरजेचं आहे, आणि म्हणून काही का होईना जावेद भाई त्यांचे सर्व सहकारी आणि दीपक भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या स्पर्धा मॅटवरील खेळवलं जात आहे। मलासुद्धा माझ्या शालेय जीवनातली आठवण येते की मी त्यावेळीसुद्धा शालेय जीवनामध्ये मॅटवरची कुस्ती खेळणं, लाल मातीतली कुस्ती खेळणं ह्या स्पर्धेमध्ये अनेक वेळा मला मेडल मिळालेली आहेत, आणि ती आठवण आज या ठिकाणी येत असताना मग म्हणणार आपण तुम्ही का पुढपर्यंत गेलात नाही, त्याचं कारणच हे आहे की आपल्याला ज्या पद्धतीने सहकार्य आणि पाठबळ पाहिजे ते त्या ठिकाणी आणि प्रोत्साहन पाहिजे ते या ठिकाणी प्रोत्साहन मिळण्यासाठी खूप अडचणी निर्माण झाल्या, म्हणून माझ्यासारखा सुद्धा एक खेळाडू असेल किंवा कुस्तीपटू असेल तो मागे राहू शकतो,
म्हणून या प्रतिष्ठानने केलेलंच एक धाडस आहे. या जिल्ह्यामध्ये केलेलं धाड जावेद भाई तुम्हाला मी धन्यवाद देतो की आपण खरोखरच मग कराटेसारखे प्रशिक्षण आपण घेत आहे, कुस्तीसारखं या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे. आज खरोखरच मला या ठिकाणी आनंद व्यक्त करायचा आहे. हरमलकर आहेत त्यांनी पण चांगल्या ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव एक चांगल्या प्रतिष्ठेचं नाव आपण या ठिकाणी केलेलं आपल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही पुढे आणलेलं आहे. निश्चितच या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो की आपण ह्या कुस्ती मॅटवरील कुस्तीमध्ये प्रावीण्य दाखवावं आणि ह्या प्रावीण्यामधून निश्चितच आपल्याला या जिल्ह्यामध्ये खेळाडू होण्यासाठी या सर्व जावेद भाई आणि त्यांच्या सहकार्याचं आपल्याला निश्चित सहकार्य लाभेल. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आलं. दरम्यान कुस्तीच्या आखाड्यात रंगलेल्या सामन्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. महिला व पुरुष गटात या कुस्त्या जोरदार रंगल्या. राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी स्पर्धेत उपस्थित राहून स्पर्धेतील सहभागी कुस्तीगीरांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीच्या युवा शिलेदारांनी मेहनत घेतली. या स्पर्धेला जिल्हाभरातील कुस्तीप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. यात ओरोसीतील पोलीस सेवेत कार्यरत असलेला पैलवान आशिष जाधव विजेता तर सावंतवाडीतील मल्ल रोहित जाधव उपविजेता ठरला. गदाधारी पैलवाना स्टार न्यूट्रिशनचे रेक्सॉन फर्नांडिस यांच्याकडून रोख रक्कम 5,000 आणि प्रोटीन भेट स्वरूपात देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं. याप्रसंगी मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, बॉडी बिल्डर असोसिएशन जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, YP नाईक, प्राध्यापक रुपेश पाटील, ललित धर्मलकर, सत्यवान बांदेकर आदींसह मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.